खूप मस्त अशा ह्या पोळ्या झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजले आहेत। आता मी तुम्हाला एक पोळी मोडून दाखवते, एकदम सॉफ्ट अशी ही पोळी झाली आहे। आतून ही पोळी व्यवस्थित भाजली गेली आहे। सारण ही आतून व्यवस्थित पसरले आहे। अतिशय पौष्टिक अशा ह्या पोळ्या आहेत। ह्या संक्रांतीला तुम्ही ह्या पोळ्या नक्की करून बघा। नमस्कार, मी संगीता, संगीताज रेसिपीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आजची रेसिपी आहे शेंगदाण्याची पोळी। संक्रांत जवळ आली आहे म्हणून आज आपण संक्रांत स्पेशल शेंगदाण्याची पोळी ही रेसिपी बघणार आहोत। अतिशय पौष्टिक अशी ही पोळी आहे। यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी शेंगदाणे मी मंद आचेवर खमंग भाजून घेतले आहे, तसेच 2 चमचे तीळ हे देखील मी मंद आचेवर भाजून घेतले आहे, अर्धा वाटी बारीक केलेला गूळ, थोडी जायफळ पावडर, कणिक मळण्यासाठी गव्हाचे पीठ 2 वाटी, अर्धा वाटी रवा, चवीपुरते मीठ, तेल किंवा तूप 5 ते 6 चमचे व थोडे दूध। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। सुरुवातीला आपण कणिक मळून घ्यायचे आहे। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ घेत आहे। गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही इथे मैदाही वापरू शकता। थोडे मीठ टाकू, थोडा रवा घालू। रवा शक्यतो बारीक घ्यायचा, म्हणजे तो कणकेमध्ये व्यवस्थित भिजतो। आता आपण यामध्ये थोडे तूप घालू। तूप पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे। आता आपण हे कणिक पाण्याऐवजी दुधामध्ये मळून घ्यायचे आहे। चा वापर केल्यामुळे पोळ्या एकदम सॉफ्ट बनतात, चांबट होत नाहीत। थोडे थोडे दूध यामध्ये घालून आपण चपातीला ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक मळून घ्यायचे। आता आपले कणिक मळून तयार आहे। आता आपण हे कणिक 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवणार आहोत। कणिक भिजेपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ। मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे व तीळ एकत्र करून आपण त्याची मिक्सरला भरड करून घ्यायची आहे। तुम्ही येथे बघू शकता या पद्धतीने याला जाडसर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। आता आपण सारण बनवण्यासाठी मिक्सरमधून फिरवून घेतलेली भरड एका बाऊलमध्ये काढून घेऊ। आता आपण यामध्ये बारीक केलेला गूळ घालू। गूळ मी बारीक करून घेतला असल्यामुळे तो पटकन यामध्ये मिसळला जातो। थोडी जायफळ पावडर घालू। जायफळ पावडरमुळे पोळ्याला खूप छान टेस्ट येते। आता हे मी हातानेच एकजीव करत आहे। किंवा तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे, तीळ, गूळ व जायफळ पावडर एकत्र करून मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतली तरीही चालेल। आता हे सारण तयार आहे। आणखीन एक यामध्ये थोडेसे तूप आपण घालू। तूप घातल्यामुळे सारण पोळीमध्ये व्यवस्थित पसरले जाते, तसेच पोळी देखील आतून खमंग भाजली जाते। सारण बनवताना आपण यामध्ये थोडेसे तूप घालायचे। आता आपले सारण तयार आहे। कणिक ही व्यवस्थित भिजली आहे। एकदम सॉफ्ट असे हे कणिक झाले आहे।
रवा ही व्यवस्थित यामध्ये भिजला आहे। रवा वापरल्यामुळे पोळ्या खुसखुशीत होतात, चिवट होत नाहीत। आता ही कणिक आपण पुन्हा एकदा थोडी मळून घेऊ। आता आपले सारण व कणिक तयार आहे। आता आपण पोळ्या लाटायला घेऊ। बोटाला थोडे तेल लावून मीडियम साईजचा गोळा घेऊ। या पद्धतीने याची छोटी पारी करून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये बसेल एवढे सारण घालायचे, याला चांगले बोटाने प्रेस करून घ्यायचे। आता कणकेच्या कडा सर्व बाजूंनी एकत्र करून मोदकाप्रमाणे याला शेप देऊन याचा गोळा करून घ्यायचा। मी तुम्हाला आणखीन एक गोळा कसा करायचा ते दाखवते। सारण घालू, बोटाने याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे, म्हणजे पोळी लाटताना हे सारण बाहेर येत नाही। सर्व बाजूंनी याच्या कडा एकत्र करून याचा गोळा बनवून घ्यायचा। या पद्धतीने आपण सर्व पोळी तयार करून घेऊ। दोन वाटी आपण पीठ घेतले आहे, त्यामध्ये मीडियम साईजच्या 8 ते 10 पोळ्या व्यवस्थित होतात। या पद्धतीने आपण पोळे तयार करून घेतले आहेत। आता आपण पोळी लाटायला घेऊ। पिठामध्ये गोळा दोन्ही बाजूंनी चांगला बुडवून त्याला पोटाने प्रेस करून अलगद हाताने त्याचे काठ लाटून घ्यायचे आहेत। खूप जाड किंवा खूप पातळ पोळी लाटायची नाही। अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपली पोळी लाटून तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता सारण पोळीमध्ये व्यवस्थित सर्व बाजूंनी पसरले आहे। गॅसवर मी तवा गरम करण्यास ठेवला आहे, त्यामध्ये पोळी भाजून घेऊ। पोळीची वरची बाजू भाजली की त्याला पलटी करून घेऊ। आता आपण खालची बाजू वर करू। आता आपण याला तूप लावून घेऊ किंवा तेलही लावला तरीही चालेल। आता आपण ही बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूलाही तूप लावून घेऊ। पोळी नेहमी लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची। आता दोन्ही बाजूने ही पोळी आपण खरपूस भाजून घ्यायची। बघू शकता खूप मस्त अशी ही पोळी भाजली आहे। आता मी तुम्हाला आणखीन एक पोळी लाटून दाखवते। पोळी बनवण्यासाठी सारण व कणिक हे महत्त्वाचे असते। तुम्ही इथे बघू शकता आपले सारण व कणिक एकदम व्यवस्थित झाले आहे।
पोळ्या ह्या सरसर लाटल्या जात आहेत। तसेच आपण सारण बनवताना त्यामध्ये तूप घातल्यामुळे सारण पोळीमध्ये व्यवस्थित पसरले आहे। आता आपली पोळी तयार आहे। आता आपण ही पोळी भाजून घेऊ। ह्या पोळ्या 10 ते 15 दिवस व्यवस्थित टिकतात। जरी आपण कणिक मळण्यासाठी दुधाचा वापर केला असला तरी सुद्धा आपण जर पोळी मंदाचेवर खरपूस भाजली तर ह्या पोळ्या खराब होत नाहीत। ह्या पोळ्या तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता। अतिशय पौष्टिक अशा ह्या पोळ्या आहेत। मस्त अशी ही पोळी भाजली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण या पद्धतीने सर्व पोळ्या करून घेऊ। या पोळ्या भाजण्यासाठी आपण उलथण्याचा वापर करावा, जेणेकरून पोळ्याचा चटका लागणार नाही, वाफ लागणार नाही। खूप मस्त अशा ह्या पोळ्या होतात। ह्या पोळ्या तुम्ही नक्की करून बघा। अतिशय पौष्टिक अशा ह्या पोळ्या आहेत। ह्या पोळ्या तुम्ही थंड झाल्यावर दूध किंवा तूप यासोबत सर्व करू शकता। अशा ह्या संक्रांत स्पेशल शेंगदाण्याच्या पोळ्या तयार आहेत। खूप मस्त अशा ह्या पोळ्या झाल्या आहेत। आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझ्या आधीच्या रेसिपी बघायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तेथे तुम्ही पाहू शकता। पुन्हा भेटू लवकरच अशाच एका नव्या रेसिपीसोबत। तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी रहा।